नमस्कार विद्यार्थ्यांनो, शिक्षकांनो आणि पालकांनो. तर मॅप आणि डायरेक्शन या चॅप्टरमध्ये आपण आता काही डायरेक्शनबद्दल किंवा मॅपबद्दल बघणार आहोत. तर माझ्यासोबत काही विद्यार्थिनी आहे, त्यांच्याकडून आपण एक मॅप जो दिला आहे अंजूच्या घराचा, त्या मॅपविषयी थोडंसं बोलणार आहे. विद्यार्थ्यांनो मला सांगा, आता अंजूचं हाऊस कोणतं, तिचं घर कोणतं? हो बरोबर. आता अंजूची शाळा कोणती? आता मला तुम्ही सांगू शकता का की अंजूच्या घरून अंजू शाळेपर्यंत कशी जाऊ शकेल? अच्छा, म्हणजे इथून अंजू अशी येऊ शकते किंवा इथून अंजी अशी पण येऊ शकते. ठीक आहे, म्हणजे आपल्याकडे किती रस्ते आहे? दोन रस्ते आहे. एक असा पण येऊ शकते, एक अशी पण येऊ शकते. आता अंजूला घरून शाळेपर्यंत येण्यामध्ये कोणकोणत्या गोष्टी लागतात? पहिलं काय लागतं? पहिलं बघू आपण. पहिलं काय लागतं? बनियान ट्री. दुसरं काय लागतं? हॉटेल. तिसरं काय लागतं? पोलीस चौकी. म्हणजे ती पोलीस चौकीकडून पण येऊ शकते. त्याच्यानंतर तिला काय लागतं? डिस्ट्रिक्ट हॉस्पिटल. त्याच्यानंतर तिला काय लागतं? जिल्हा परिषद. किंवा अंजू अंजूच्या शाळेच्या आत समोर काय आहे? पार्क. त्याच्यानंतर पोस्ट ऑफिस कुठे सांगाल का मला? पोस्ट ऑफिस. वा वा, मस्त. त्याच्यानंतर तुम्हाला इथे शिवाजी महाराजांचा पुतळा दिसत आहे का? कुठे आहे? मला दाखवा कुठे आहे. वा, शिवाजी महाराजांचा पुतळा. तुम्हाला कशावरून कळलं पुतळा दिसतोय म्हणून? हा पुतळ्यावरून, राईट. त्याच्यानंतर आपण काय बघू? त्याच्यानंतर मला सांगा, तुम्हाला याच्यातून सेंट्रल मार्केट कुठे माहिती आहे का? बरोबर. त्याच्यानंतर बस स्टॉप कुठे दिसतंय का? इथे. अरे वा, बस स्टॉप पण दिसलं. तर बघा विद्यार्थी मित्रांनो, अंजूच्या घरापासून तर अंजूच्या शाळेपर्यंतचा रस्ता या विद्यार्थ्यांनी किती चांगल्या प्रकारे सांगितला. किंवा अंजूच्या घरापासून शाळेपर्यंत असणाऱ्या सगळ्या गोष्टींचा आपण हळूहळू करून बघितला. किंवा अंजूच्या घरापासून तर शाळेपर्यंत कोणकोणत्या गोष्टी त्यांनी बघितल्या हे पण या विद्यार्थ्यांनी सांगितलं. तर असंच तुम्ही काय करू शकता? तर घरून तुमच्या शाळेपर्यंत किंवा घरून जर तुम्ही कुठे जात असाल तर त्या शाळेचे घरपर्यंतच्या रस्त्यामध्ये तुम्हाला काय काय दिसतं याची नोंद तुम्ही करू शकता ना. आता तुम्ही पण कराल ना आपापल्या शाळेपासून घरापर्यंत जाण्याची नोंद? तर बघा, हे पण करणार आहेत. असे तुम्ही पण तुमच्या शाळेमध्ये किंवा तुमच्या शाळेमध्ये करून तुमच्या शिक्षकांना दाखवा. धन्यवाद.